सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। हेलो जबाबदार, माझा मास्क माझी सुरक्षा। धुळे शहरात रात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने झाली हत्या। धुळे शहरातील मध्यवर्ती गजबजल्या ठिकाणी काँग्रेस भवन समोर एका तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना साधारणपणे रात्री 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे। साधारण 40 वर्ष असलेल्या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करून मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला असून पहाटेच्या दरम्यान ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर धुळे शहर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांनी घटनास्थळावरील आजूबाजूला पडलेल्या काही वस्तूंच्या आधारे फिंगरप्रिंट एक्सपर्टच्या मदतीने मारेकऱ्यांचा तपास सुरू केला आहे। मृत पावलेल्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून लवकरच या हत्येचा छडा पोलीस लावतील असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। प्राइम एफआयआर साठी अब्दुल रहमान मलिक यांचा रिपोर्ट, धुळे। जबाबदार, माझा मास्क माझी सुरक्षा।